एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढा समुदायाने मुंबई प्रथमतःच कीर्तन करते, त्यामुळे तुम्हा सर्वांना प्रथम आदराने नमस्कार करते. इथे मला कीर्तनाची संधी दिली म्हणून सर्व मंडळाचे, नाईक काकांचे, सर्वांचे आभार मानते. समर्थ म्हणतात, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करे या न्यायाने, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अनुभवाने तुम्ही सर्व मंडळी श्रेष्ठ आहात. सर्व बाबतीमध्ये जाणकार आहात. पण महाराज म्हणाले की आपुल्या बळे नाही मी बोलत, बोलविता धनी वेगळाची. या न्यायाने तुम्हा सर्वांना वंदन करते, दोन्ही साथीदारांना वंदन करते. कारण ते त्यांनी साथ उत्तम दिली तर आमचं कीर्तन उत्तम व्हायचं आहे. त्यामुळे तुम्हा सर्व मंडळींना आदराचा नमस्कार करते. बरं, वेळ अशी आहे, म्हणजे महिलांच्या बाबतीत म्हणायची झाली तर एकीकडे कुकर लावायचा आणि दुसरीकडे सिरियल बघायची. सकाळी साडे संध्याकाळी साडेसात पासून रात्री साडेदहा पर्यंत, त्यामुळे ती वेळ सोडून तुम्ही सर्व कीर्तनाला आलेला आहात. मंडळाचा, देवस्थानाचा वर्धापन दिन, खरं तर खूप जुनी संस्था, येता येता सगळी चर्चा झाली. त्यामुळे असं म्हणतात की काही ठिकाणं अशी असतात जिथे स्वतः चार्ज व्हायला जायचं असतं. आत्ताच्या काळात बोलायचं झालं तर ज्याप्रमाणे आम्ही कुठे प्रवासाला निघालो तर आम्ही वाटेमध्ये पेट्रोल पंपावरती जातो, किंवा आता नवीन म्हणजे CNG गॅस भरायला जातो. ज्याप्रमाणे गाडीला आमच्या इंधनाची गरज असते, त्याप्रमाणे मनुष्याला सुद्धा एका ऊर्जेची गरज असते. आणि ही ऊर्जा आम्हाला कुठं मिळणार? दुसरं जगदंबा मातेला बसवलेलं आहे, तिच्यापेक्षा मोठं शक्तीस्थान कुठलं असणार, तिच्यापेक्षा मोठं ऊर्जास्थान कुठलं असणार. त्यामुळे या ठिकाणी होऊन येऊन आमच्या भाषेत म्हणजे स्वतःला चार्ज करून घ्यायचं आहे. या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये कसा वापर करून घेता येईल, त्या मातेच्या हाताकडे बघावं. अष्टभुजा हातांनी सगळ्या जगाचा सांभाळ करते, ते अष्टभुजा आम्हाला कसे वापरता येतील आमच्या आयुष्यामध्ये. खरं तर सर्व महिला ह्या अष्टभुजांनीच काम करत असतात, हो, अष्टावधानी असतात. त्यामुळं या सर्वांना वंदन करून आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. निरूपणासाठी विषय घेतलाय, मी तुझा भूत्या भवानी, मी तुझा भूत्या. संत एकनाथ महाराजांचं पद निरूपणासाठी घेतलंय आणि विषय आहे भवानी, मी तुझा भूत्या झालो. नाथांनी वेगवेगळी पदं लिहिली आणि वेगवेगळी रूपकं आणली आणि या रूपकांमधून आम्हाला काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न केला. आंधळा आला, सगळ्यांना माहितीत रूपकं नाथांची. पहिला आंधळा आला, कुणाला आंधळा म्हणायचं हो? नाथांनी काही व्यंगावरती टीका केली नाही, तर आंधळा कुणाला म्हणावं जो भगवंताचं रूप बघत नाही? जो भगवंताचं रूप बघत नाही तो आंधळा. पांगळा कुणाला म्हणावं? जो भगवंतासाठी चालत नाही तो पांगळा आहे. आज सकाळीच तुमची छान मिरवणूक झाली, दुसरं काय झालं हो? भगवंतासाठीच चाल झाली ना. इतके वर्ष आळंदी ते पंढरपूर लोक कशासाठी जात आहेत, कशासाठी जात आहेत? अर्थातच देह झिजवून भगवंताची प्राप्ती करावी, यासाठी लोक आळंदी ते पंढरपूर चालतायत. एक का नक्की असा येईल भविष्यामध्ये की पहिला मनुष्य पंढरपूरला असेल तेव्हा शेवटचा मनुष्य आळंदीला असेल. दिवसेंदिवस वारीचं प्रमाण वाढतंय. मग नाथाने पांगुळा कोणाला म्हटलं? तर हा असा वारीला जात नाही, भगवंतासाठी चालत नाही तो पांगुळा. मुका कोणाला म्हणावं? जो भगवंताचं नाम मुखानं घेत नाही तो पांगुळा. अशा ठिकाणी इथं शब्द वापरतायत, मी तुझा भूत्या भवानी, मी तुझा भूत्या. मग नाथांनी भूत्या कुणाला म्हटलं? पहिल्यांदा भूत्या म्हटलेलं वेगळं
आणि अंतिम होत्या म्हटलेलं वेगळं. शेवटच्या चरणामध्ये सुद्धा नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भूत्या मी झालो. पहिल्यांदा शब्द वापरले मी तुझा भूत्या खरा, पण मग लक्षात आलं हा खरा शब्द कुठेतरी सोडवायला हवा. खरा भूत्या कुणाला म्हणावं, भगवंताचा खरा भक्त कुणाला म्हणावं, तर त्याचं सर्वत्र आणि सर्वसाधारण उदाहरण म्हणजे जो मायेपासून दूर गेला. आज भवानी देवीचा उत्सव आहे, जगदंबेचा उत्सव आहे, दुसरं काय आहे हो, भगवंताचीच शक्ती आहे. भगवंताला जेव्हा एकोहम बहुश्याम असं वाटलं तेव्हाच भगवंताने ह्या शक्तीची निर्माण केलं. आणि मग ह्या शक्तीनं काय केलं, या मायेनं काय केलं, काहीतरी वेदांत पहिल्यांदा समोर ठेवावा. कशी आहे ही माया, कशी आहे ही शक्ती? शंकराचार्य म्हणतात, अव्यक्त नामनी परमेश शक्ती, अनाद्य विद्या त्रिगुणात्मिका करा, कार्यानुमेय स्वयैव माया, यया जगत् सर्वमिदं प्रसूयते सब संतन के. कशी आहे माया, अगदी साधी उदाहरणं देऊया, प्रपंचातली उदाहरणं देऊया, परमार्थातली पुढे बघूया, पण प्रपंचात साधी साधी उदाहरणं आहेत. काय मायेची लक्षणं? पहिलं लक्षण, मायेचं पहिलं लक्षण की कशाही पेक्षा जेव्हा आम्हाला प्रपंच आवडायला लागतो तेव्हा आम्ही मायेतच ओळखावं. प्रपंचाची गोडी आम्हाला वाटते आणि सर्व संतांनी प्रपंचावरती तुळशी पत्र ठेवलं. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, आणि आम्हाला प्रपंचाची गोडी आहे. महाराज म्हणतात, गोंधळल्याचे श्री महाराज म्हणतात की मी इथे हिरा मोत्यांचं दुकान घालून बसलोय, जवाहिऱ्यांचं दुकान घालून बसलोय, पण माझ्याकडे येणारा भक्त माझ्याकडे काय मागतोय? तर जिरं द्या, कोथिंबीर द्या, मिरं द्या, प्रपंचातल्या गोष्टी माझ्याकडे मागतोय. आणि मी इथं लोकांना मोक्ष द्यायला बसलोय. म्हणजे मनुष्याला प्रपंचाची इतकी गोडी आहे की महाराजच म्हणतात की मनुष्याने जितकं प्रेम हलक्यातल्या हलक्या गोष्टीवर करतो प्रपंचातल्या, तितकं प्रेम जरी भगवंतावरती केलं तरी भगवंताची प्राप्ती मनुष्याला होईल. आम्ही इतक्या प्रपंचामध्ये अडकतो. म्हणून पहिलं मायेचं लक्षण, प्रपंचाची आवड ज्याला वाटली तो मायेचा ओळखावं. प्रपंच म्हणजे चालणं आणि परमार्थ म्हणजे थांबणं. हे थांबायला जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही मायेच्या तावडीतून सुटलो. मायेचं दुसरं लक्षण, कशाही पेक्षा भगवंताचा विसर पडायला लागला की आम्ही मायेच्या तावडीतच ओळखावं. कशाचंही प्रेम असेल पण त्याही पेक्षा आम्हाला भगवंताचा विसर पडायला लागला की आम्ही मायेच्या तावडीत आहोत. म्हणजे काय हो, आम्ही सुखाचे भोगते झालेलो आहोत. प्रपंचात काय आम्ही दुसरं आम्हाला काय हवं असतं, तर अर्थातच आम्हाला सुख हवं असतं. म्हणूनच मी सूत्र श्लोक वापरला, हे जीव हे पहिले दधी मधु तुला म्या आजारे अर्पिले. माणसाला कसली गोडी आहे? सुखाची गोडी आहे. सुखासाठी सगळे प्रयत्न चाललेले आहेत. म्हणून सुख कशाने? तर शास्त्रकारांनी ओळखलं, आणि शास्त्रकारांनी ओळखल्याबरोबर आम्हाला पहिलं सांगितलं की काय केलं मनुष्याने, हे जीवे पहिले दधी मधु तुला म्या आदरे अर्पिले. जीवे जीवे तुझे लाड केले. किती लाड केले? तुला काय काय खायला घातलं? आता इथं म्हणे वालीची भाजी प्रसिद्ध आहे आणि ओळवडी कदाचित आस्वाद मिळेल नंतर. जीव हे तुझे किती लाड आम्ही करावेत? आता आठवून बघा, रोज सकाळी उठल्यापासून आम्ही कसली चिंता करतो. आज नाश्त्याला काय करावं, दुपारच्या जेवणाला काय करावं, दुपारचं जेवण होतंय नाही तो रात्रीचा स्वयंपाक काय करावा, खरंय की नाही बोला? किती लाड आम्ही जिभेचे करावेत? एकादशी तू विचारू नका, कालच झाली. आदल्या दिवशी आम्ही आधीच आबोधणा भिजवत घालतो.
दुसऱ्या दिवशी पंचायत होऊ नये. 11 पदार्थ खाते. हे शिव, हे तुझे किती लाड आम्ही केले. तू आज म्हटलं श्रीखंड, उद्या म्हटलं पुरणपोळी, सण यायचीच खोटी हो. आम्ही नुसती पकवानांची यादी करतो. इतके तुझे लाड केले, इतकं तुला सगळं तू जे जे म्हणशील ते सारं तुला दिलं, तर कशासाठी? ज्याप्रमाणे आपण लहान मुलांना, बाबा रे तुला काय हवंय, हे हवंय घे, काय हवंय तुला खेळणं हवंय घे, आता तर मोबाईल म्हणायला हवं, मोबाईल हवाय घे, पुस्तकं बाजूला, तुला जे जे हवंय ते ते दिलं. का दिलं? तर भविष्यामध्ये जेव्हा केव्हा तुझ्यावरती परीक्षा येईल, जेव्हा केव्हा संकटाचा प्रसंग येईल, तेव्हा तू आम्हाला सहाय्यकारी व्हावंस, तेव्हा तू आम्हाला मदतनीस व्हावंस, म्हणून आत्तापर्यंत तुझे लाड केले. हे जिव्हे पहिले दधी मधु तुला म्या आदरे अर्पिले का, देहांती स्मरशील राम म्हणून अत्यादराने भले. आमची सगळी खटाटो, आम्ही सारा आमचा प्रपंच कशासाठी करत असतो, तर देहांती स्मरशील राम म्हणून. शेवटच्या क्षणी जिव्हे तू आम्हाला सहाय्यकारी हो. आमचे शेवटचे क्षण जेव्हा येतील, त्यावेळेला तू आम्हाला श्रीराम म्हणून, तुझ्या जिभेने, तुझ्या मुखाने भगवंताचं नाम घेतलं जावो, म्हणून आम्ही तुझे एवढे सगळे लाड केले. पण असं खरंच होतं का हो? एवढे सगळे तिचे लाड केले, पण देहांती ती म्हणते का हो राम? नाही, कारण आमचं मनच मन प्रपंचात इतकं गुंतलंय की देहांती आम्ही राम म्हणणार कुठून? उदाहरण देते. अत्यंत सधन गृहस्थ, अत्यंत सधन गृहस्थ आणि चार मुलगे, चार मुलगे आणि वाट कसली बघताय. वडील शेवटचे क्षण मोजताय आणि चार मुलगे चार बाजूला उभे आहेत आणि वाट बघताय की आता बाबा उत्तराधिकारी निवडतील. काय कलियुग आलं बघा. चार मुलगे वाट बघताय की बाबा कुणाचं नाव उत्तराधिकारी म्हणून घेताय, कुणाला सगळी संपत्ती देताय, याच्यावरती सगळेजण वाट बघताय. आणि वडिलांनी शेवटचे शब्द बोलायला, निर्वाणीचे शब्द बोलायला सुरुवात केली. वा के आणि चारही मुलांना वाटलं की वडील बहुतेक सोन्याच्या वाक्यांविषयी सांगतायत. इतके वर्ष आम्हाला सांगितलेली नाही, आता शेवटच्या काळामध्ये तरी सोन्याचे वाक्य कुठे ठेवले याविषयी सांगतायत. म्हणून हो बाबा बराबर बोला, काय सांगायचंय, तुमच्याकडे वेळ कमी आणि आमच्याकडे त्याहून कमी आहे. काय सांगायचंय लवकर सांगा. पण वडील काही वा आणि केच्या पुढे काही जाईना, म्हणून शेवटी असं ठरलं की आता हेमगर्भाची मात्रा द्यायला हवी, म्हणजे जे काही दोन चार वाक्य बोलायचे ते वडील स्पष्ट बोलू शकतील. म्हणून वैद्यांकडे धावत गेले आणि मुलाने सांगितलं, जितके पैसे लागतील तेवढे घ्या, पण माझ्या वडिलांना आधी हेमगर्भाची मात्रा द्या. म्हणून वैद्यांना घेऊन आले आणि ती हेमगर्भाची मात्रा उगारून दिली. आणि वडिलांनी इतकंच सांगितलं, मुलं म्हणाले, बाबा बाकी काहीही बोलू नका, फक्त ते वाक्य काय म्हणताय ते सांगा, ते सोन्याच्या वाक्यांविषयी सांगा. आणि वडिलांनी सांगितलं, काय सांगितलं, कुठल्या सोन्याच्या वाक्यांनी काय? अरे कोपऱ्यात वासरू केरसुणी खाते. मनुष्याची आसक्ती कुठपर्यंत? शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रपंचात अडकलोय. सांगायचा मुद्दा इतकाच की शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला प्रपंच सोडवत नाही. आवाज आली पंढरपुरा वेशीपासून, आली करा, सून आली आहे, आता नाहीयेत म्हणून बोलून घेते, सून आली आहे घरात, पण प्रपंचाचा ताबा सोडवत नाही. घरगुती उदाहरण दिलं पण वास्तवाशी संबंध नाही. पंढरीनाथ महाराज पर्यंत हो, पण माझी सून दहीत जास्त खर्च करेल, दूधच ओतू जाईल, म्हणून परत आली आहे. ही आवा पंढरपूरला कधी जाईल? जेव्हा हा सगळा प्रपंच ती
ओळखला जाईल नाही तर कायम वेशीपासून घरात. म्हणून देहांती स्मरशील राम म्हणून अत्यादराने भले. पण असं झालं का, जिव्हे तुझे लाड केले, तुला जे जे हवं ते दिलं का, तर तू शेवटी राम म्हणशील म्हणून. पण तू राम म्हटलं नाहीस, तू राम म्हटलं नाहीस म्हणून काय झालं. म्हणून पुन्हा जन्मासी आलो पुन्हा. तू जर राम म्हटलं असतंस, तू भगवंताचं नाम घेतलं असतंस, तर पुन्हा जन्माला आम्ही आलोच नसतो. कारण अंतेमतीसा गती, जे शेवटच्या क्षणी आम्ही आठवतो ती गती आम्हाला पुढे मिळते. ज्या अर्थी तू आमचं नाव घेतलं नाहीस म्हणून पुन्हा जन्म आम्हाला मिळाला. आता काय, आता लाड करून झाले, इतके वेळा लाड करून झाले. आता तुझ्याकडून निंब पाशी तसे तू गाय नारायणा. मुलाचे चार वेळा लाड केल्या जातात आणि पाचव्या वेळा दपाटा घातला जातो की नाही सांगा. आणि जात नसेल तर तो चुके. चार वेळा कौतुक केलं जातं, पाच वेळा समजावून सांगितलं जातं, साम दाम दंड भेद. आणि शेवटी काही नाही की कोंडून ठेवतात की नाही. त्याप्रमाणे जिव्हे तू आमचं ऐकलं नाहीस, तुझे लाड केले तरी तू आम्हाला साथ दिली नाहीस. आता तुला एकच, आता तुला खायला काय घालणार. आता तुझं कडून निंब पाजी तसे गोडे खाऊ. कोणाला गोड आवडत, कडून निंब आवडतं, ते डाएटवाले काय ते सांगतात, पण खात कोणीच नाही. मग जिभेसाठी कडू पदार्थ म्हणजे कुठला हो, लक्षात घ्या. शास्त्रकारांनी वचन दिलं त्यामागे खूप मोठा विचार केला. तुझं कडुनिंब पाहिजेत असे म्हणजे कसलं कडुनिंब हो, पुढे सांगितलं की तू गाई नारायणा. भगवंताचं नाम हे जिभेला कडूच आहे. त्यामुळे श्री महाराज म्हणतात की ज्याला परमार्थ जिंकायचा आहे त्याने पहिल्यांदा जिभेवरती नियंत्रण मिळवावं. त्यामुळे देहांती स्मरशील राम असेल तर काय करावं, तर हे भूत्या होणं म्हणजे काय, तर अर्थातच मायेतनं बाजूला जाणं, या सुखावरती पाणी ठेवणं. कारण या पंढरीचे सुख गात नाही, या पंढरीचे सुख यापेक्षा दुसरं श्रेष्ठ काय असणार या जगामध्ये. त्या सुखाची आवड लागली की हे सुख आपोआप जाणार आहे. समर्थ काय म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी. आणि पुढे महत्वाचं लिहितात, देहे दुखते सुख मानित जावे. आणि सगळ्यात महत्वाची ओळ, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. जय जय रघुवीर स्मरत. आपण मयेतोत हे ओळखण्यासाठी काय करावं, तर इथे समर्थ सांगतात, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. माया म्हणजे दुसरं काय हो. अगदी गणितातलं उदाहरण देते साधं, मी कधीच सोडला पण उदाहरण देते. गणित सोडवताना आम्ही क्षचा वापर करतो, बरोबर. बीजगणितामध्ये कुठलंही गणित सोडवायचं असेल तर आम्ही क्ष या अक्षराचा वापर करतो. या क्ष शिवाय आम्ही गणित सोडवू शकतो का, नाही सोडवू शकत. पण जेव्हा जेव्हा आम्ही एक एक पायरी खाली येतो, त्यावेळेला त्या क्षची आम्हाला किंमत मिळालेली असते. मग शेवटी तो क्ष राहतो का, नाही राहत. आम्हाला उत्तर मिळालेलं असतं. आपल्यासाठी माया अशीच आहे. हे आयुष्याचं गणित, या प्रपंचाच्या गणितातून बाहेर जाण्यासाठी आम्हाला माया हवी आहे. मायेची आम्हाला गरज आहे, पण कुठपर्यंत गरज आहे. तर जोपर्यंत शेवटचं आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्हाला या मायेची गरज आहे. आणि एकदा का आम्ही मायेला ओळखलं, लक्षात आलं की ह्या क्षची आता काहीही गरज नाही, की आपोआप मायेचा पडदा दूर होतो. कारण आम्हाला उत्तर मिळालेलं असतं. काय उत्तर मिळालेलं असतं, आमचे रत्नागिरीचे संत आम्हाला स्वरूपानंद सांगतात, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता. मी
माझा अहंकार गळून पडणं आणि जिथे अहंकार गळून पडला तिथे तिथे तुमची पुढच्या मार्गाला सुरुवात झाली. मी माझे माव सर्व तू तुझे उगव आता. समर्थ म्हणतात मूर्ख लक्षणं लिहितात. तो एक मूर्ख तो एक मूर्ख. मग थोड्या वेळाने लक्षात आलं की ते तो नाहीये, मी एक मूर्ख. तर तोचा मी व्हायला खूप वेळ लागतो. त्याप्रमाणे मी माझे मावळ सर्व हे जेव्हा कळलं तेव्हा आपोआप तू तुझे उगव आता आणि मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता. मग आम्ही माईत आहोत, मायेच्या तावडीत आहोत हे कसं ओळखावं? तर साधं उदाहरण, पहिलं प्रपंचाचा प्रेम वाटणं, पहिलं दुसरं देवाचा विसर पडणं आणि तिसरं मी कुणापेक्षा तरी मोठा आहे. म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मी अहंकारामध्ये आहे आणि अहंकारामध्ये येऊन मी भगवंतापेक्षा मोठा आहे असं ज्या ज्या वेळेला वाटलं त्यावेळेला काय झालं? उदाहरण देते. ऐक सज्जना जी.
हे ओळखायचं आहे आणि या मायेला दूर करायचं आहे, तर काय करावं? प्रपंचातलं साधं गृहिणींचं उदाहरण देते. आज महिला शक्तीचा, स्त्री शक्तीचा उत्सव आहे, त्यामुळं त्यांना रुचेल, त्यांना पटेल अशी उदाहरणं द्यायला हवी. त्यामुळे प्रपंचातलं साधं उदाहरण देते की या मायेला दूर सारायचं आहे तर काय करावं. तर माझे गुरुजी सांगायचे की प्रपंचाला, मायेला दूर करायचं आहे तर लोण्याच्या वड्यासारखं शरण जावं. प्रपंचातलं दृष्टांत, या मायेला दूर जायचं आहे तर काय करावं, काय करायचं? तर सगळ्यात प्रथम म्हणजे पूर्ण शरणागती, भगवंताला पूर्णपणे शरण जायचं आहे. आणि एकदा का शरण गेलो की हा मायेचा पडदा आपोआप दूर होणार आहे. आणि शरण कसं जायचं आहे? तर लोण्याच्या वड्यासारखं शरण जायचं आहे. म्हणजे कसं? गृहिणींचं उदाहरण देते, नुकतीच प्रपंचात पडले त्यामुळे चार गोष्टी आत्ताच करायला यायला लागले. एक, छान लोण्याचा गोळा घ्या, भरपूर दही दूध असेल इकडे, छान लोण्याचा गोळा घ्या. आणि काय ते लॉकडाऊन मध्ये मी सारखं बघत होते, आम्ही सारे ते कशी रेसिपी सांगतात तशी सांगायचा प्रयत्न करते. लिहून घ्या कोणाला हवी असेल तर. आणि उद्याचा दिवस आहे, खायला बोलवा. पंढरीनाथ महाराज की, छान लोण्याचा गोळा घ्या आणि चवीनुसार आलं, मिरची, कोथिंबीर, भुवा, कांदा घात नाही, त्यामुळे नाही घातलं तरी चालेल, कांदा लसूण. छान तो गोळा तयार करा आणि तळणीमध्ये तूप गरम करत ठेवा. तूप गरम करत ठेवा आणि तूप चांगलं गरम झालं की हा लोण्याचा वडा, हा तयार केलेला लोण्याचा वडा तुपामध्ये सोडा आणि बाहेर आला तर मला खायला बोलवा. पंढरीनाथ, कुणी हा प्रयोग घरी करू नका, कारण 2 दिवसांनी मी जाणार आहे, त्यामुळे बुवाच्या नावानं हेतू इतकाच की ज्याप्रमाणे प्रपंचातला दृष्टांत सोडून द्या, परमार्थ कळण्यासाठी, अध्यात्म कळण्यासाठी जोड घ्यायचे हो, ज्याप्रमाणे लोण्याचा वडा तुपामध्ये गेल्यानंतर त्याचं अस्तित्व राहत नाही. तूप कुठलं, लोणी कुठलं हे वेगवेगळं कळत नाही. त्याप्रमाणे मी माझे मागवलो, तू तुझे उगवो, पण यापेक्षा पुढे जाऊन स्वरूपानंद म्हणतात, देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दोघही एक रूप झाल्यानंतर तो कुठला आणि मी कुठला हे कळत नाही. त्याप्रमाणे मायेला दूर करायचं शरणागतीनं. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुलाता. आणि ही प्रार्थना कुणाला करायची? कारण पूर्ण शरणागती हे आम्हाला कळत नाही हो. आम्ही प्रपंचामध्ये अडकलेली माणसं, आम्हाला पूर्ण शरणागती कळत नाही. मग आपल्याला कळत नसेल तर आपण कोणाला विचारतो हो? शाळेत कळत नाही आहे, शिक्षकांना विचारतो. मग आम्हाला कळत नाही आहे पूर्ण शरणागती कशी घ्यायची. मग कुणाचं बोट धरावं हो? सद्गुरूंचं बोट धरावं, आपल्या संतांना विचारावं, सद्गुरूंना विचारावं की या मायेतून मला बाजूला जायचं आहे तर मी काय करावं. मग संत आम्हाला उपदेश करतात. कसा उपदेश करतात? सूरदासांचं उदाहरण देते म्हणे पूर्वरंग संपवते. सूरदासांचं उदाहरण देते, नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारद म्हणतात की ही माया तरुण कोण जाऊ शकतं, कस्तरती कस्तरती माया. आणि पुढे सांगतात की या संगान त्यजती महानुभावं सेवते निर्मो भवती. हे तिन्ही गोष्टी कोणी केल्या असतील तर त्या सूरदासांनी केल्या, म्हणून त्यांचं उदाहरण सांगते. ही माया तरुण जायचे. सूरदास म्हणाले, वयाची अनेक वर्ष लोटली, वृद्धापकाळ जवळ आला आणि वृद्धापकाळ जवळ आल्यानंतर लक्षात आलं की आता आपल्या
आपल्या गावामध्ये राहण्या पुरे, आपण भरपूर आयुष्य आपल्या गावामध्ये राहिलो, आता कुठं जावं? तर आता वृंदावनामध्ये जावं आणि भगवंताच्या जवळ राहावं. मी मगाशी उदाहरण दिलं की मनुष्य आंधळा आहे, पण आंधळा असला तरी त्यानं जे बघायचं ते आधीच बघितलंय हो. सूरदासांना भगवंताचं दर्शन केव्हाच झालंय, गोपाळकृष्णांचं दर्शन केव्हाच झालंय. त्यामुळं ज्याच्यासाठी डोळे हवेत त्याला बघून झालं, मग कशाला डोळे? म्हणून त्यांनी पुन्हा आपली दृष्टी नाकारली. असे सूरदास गावाला सगळ्यांना सांगितलं की इथं पुष्कळ राहिलो, आता आम्ही कुठे जातो? वृंदावनामध्ये जातो. पण सगळ्या माणसांनी विचारलं, अहो तुम्ही अंध आहात, मग तुम्हाला वाटेमध्ये जर संकट आलं, वाटेमध्ये काही अडचण आली, तर तुम्हाला कोण सांभाळेल? तुमचा आधार कोण? म्हणाले, इतके वर्ष कोणी सांभाळलं, तोच मला पुढे सांभाळेल. तो असता पाठीशी आम्हाला कशाचे बळ? त्यामुळं मी हळूहळू वृंदावनाची वाट चालायला सुरुवात करतो. पण मुखामध्ये काय आहे हो? राधे श्याम राधे श्याम रुक्मिणी माधव राधे श्याम. आणि बघितलं, अरे गडबड झाली आहे, आतापर्यंत मी हात धरला होता.
की मला मुंबईला जायचंय. मुंगीनं ठरवलंय की मला मुंबईला जायचंय. शक्य आहे का तिला एका जन्मात चालत येणं? मग ती म्हणाली, एका माणसाच्या पॅन्टवर मी चढते जो मुंबईला जाणार आहे. आणि मी मुंबईपर्यंत जाईन की नाही 7 तासात हेच करायचंय आपल्याला. मला भगवंतापर्यंत पोहोचणं या जन्मात शक्य नाही, मग आम्ही कोणाचं बोट ठरायचंय? तर आम्ही संतांचं बोट ठरायचंय, सद्गुरूंचं बोट ठरायचंय. ज्याप्रमाणे पालक आपल्या लहान मुलाला समोरचं दिसत नसेल तर खांद्यावर घेतात की नाही, वरती उचलून घेतात की नाही? बाबा रे का, तर तू पुढचं बघ, तुला पुढचं दिसू दे, त्यानुसार आम्हाला भगवंताची प्राप्ती करायची. तर आम्ही प्रथमतः सद्गुरूंचं संतांचं बोट ठरावं, कारण सूरदासांनी भगवंताचं बोट ठरलेलं आहे. आणि सांगतायत, बाबा तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही? मी कुणाचा हात धरलाय हे मला ओळखलं का नाही? आणि पुढे सांगतात, हस्तमुच्छिप्यया तोसी बलात् कृष्ण की मद्भुतम्. सुंदर श्लोक केला शास्त्रकारांनी. सूरदास सांगतायत की भगवंता मी तुझा हात धरलाय, आता यातून सुटून दाखव बघू. भगवंत म्हणाले, मला काय कठीण, मी कोण आहे? सर्व शक्तिमान आहे, मला काय कठीण? म्हणून झटक्यात हाताला इसका दिला आणि हात सोडवून घेतला. आणि सूरदास त्याच्यावर म्हणाले, हस्तमुच्छिप्यया तोसी बलात् कृष्ण की मद्भुतम्. सूरदास म्हणाले, भगवंता अरे मी तुझ्यासमोर कोण आहे रे? समर्थ म्हणाले, ज्ञान कळेना भाव कळेना मन वळेना देवा ऐसा पूर्वी ठेवा. मला ज्ञान कळत नाही, मला अज्ञान कळत नाही, माझं मन वळत नाही. एकदा का आपण ही शरणागती पत्करली ना की पुढचं सगळं सोपं आहे मंडळी. मला काही कळत नाही म्हणणं सोपं आहे की मला सगळं कळणं म्हणणं सोपं आहे? मला काही कळत नाही म्हटल्यावर भगवंत सद्गुरू संत आम्हाला बरोबर मार्ग दाखवतात. त्यामुळे सूरदास म्हणतायत, भगवंता तुझ्या पुढे मी कोण रे? तू माझा हात सोडवून घेतलास, यात नवल ते काय? तुझं पौरुषत्व हात सोडवण्यात नाहीये. तर पुढचं चरण लिहितात, हृदयात यदि आतोसी पौरुषम गणयामि ते. म्हणजे काय हो, जे आम्हाला जना पहिली सांगितलं, हात सोडवून गेलास यात तुझा मोठेपणा नाही, यात तुझं पौरुषत्व नाही, ते कुणीही करू शकेल. हृदयाचा बंदी खाना भगवंतापाशी तुझे पायी खरा भवानी. त्या जगदंबेला, त्या
पवित्र आख्यानामध्ये सांगते, पूर्व पद्यामध्ये नाथ महाराज आम्हाला या मायेविषयी सांगताय आणि या भूतेपणाविषयी आम्हाला सांगताय. मी तुझा I
कधी वादा काही सांगता येत नाही. सुरू झालेला असतो संवाद पण शेवट होतो. मगाशीच म्हटलं नाहीयेत म्हणून बोलून घेते. आणि दोघांचाही संवाद सुरू आहे. जगताची घडी उत्तमपणे चालली आहे ना, यावरती दोघांचा विचार चालू आहे. आणि होता 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 काय झालं, तर हा संवाद संपला आणि महादेवांनी ध्यान लावलं. महादेवांनी ध्यान लावलं आणि कुणाचं तरी नाव गायला लागले. कुणाचं तरी नाम गायला लागले आणि शंका आली. साहजिक आहे, संवाद होता होता ध्यान लावलंय आणि ध्यान लावल्यानंतर कुणाचं तरी नाव घेताय, म्हणजे कुठलं दुसरं तिकीट. माझी पूर्वी सिरियल होती माझ्या नवऱ्याची, बुवाला म्हणे सिरियलची फार आवड. असं काही विषय तर नसेल ना, म्हणून मनामध्ये शंका आली. विचारावं का कुणाचं नाव घेताय. बर, नुसतं नाव घेत नाही येतो, मध्येच हसतायत, मध्येच रडतायत, म्हणजे अजूनच शंकेला जागा. कुणाचं तरी नाव घेतल्याने त्यांना हसू येत आहे आणि कुणाचं तरी नाव घेतल्याने त्यांना रडू येत आहे, इथंच मुळी संशयाची सुरुवात होते. पण विचारावं का कुणाचं नाव घेत आहे. पण आजच्या काळासारखं होतं का, नुसतं डोळे वटारलं तरी शांत होतात असं होतं का. भगवंत आहेत, महादेव आहेत, विचार करतायत. सती देवी विचार करतायत की धाडसानं विचारावं का की कुणाचं नाव घेताय. म्हणाली भक्तीचे परिणाम होतील पण आपण विचारूया तर खरं. Sangana.
वाटतंय तसं, तुला वाटतंय तसं काही नाही. मी कुणाचं नाम घेतोय तर ज्याच्यामुळे माझ्या कंठाला देहाला शांती मिळाली त्याचं नाव मी घेतोय. म्हणजे कुणाचं नाव घेताय? आणि महादेवांनी तिथं एक मोठी कथा सती देवीनं सांगितली, आपल्या सर्वांना परिचित आहे, पण आज सोमवार आहे, महादेवांचा वार आहे आणि देवीचा उत्सव आहे, म्हणून ही कथा सांगणं गरजेचं आहे. देवदानवांची युती झाली, इथंच महत्व आहे. देव आणि दानवांची युती झाली इतकं पुरे. काय कोण कोणाच्या गटात आहे मला माहिती नाही हो. फक्त 24 साल लक्षात ठेवावं. पंढरीनाथ महा अशी कीर्तन प्रवचन पुन्हा व्हायला दिसायला हवी असतील तर 24 साल एवढं पुरे. तर देवदानवांची युती झाली आणि समुद्र मंथन करायचं ठरलं. आणि समुद्र मंथनातून काय काय बाहेर आलं सांगायला नको. रत्न बाहेर आली. माणसाचा स्वभाव आहे हो, चांगलं असलं की ते घ्यायला सगळेजण पुढे धावतात. नवीन योजना आली, धावले की नाही सगळे? पण वाईट काही असेल तर कोणी पुढे जात नाही. वाईट गोष्ट आली की ते स्वतःवरती गायला कोणी तयार असतं का? नाही. त्याप्रमाणे सगळी रत्न बाहेर आली तेव्हा देवदानवाने वाटून घेतली आणि आता ह्या समुद्र मंथनातून काय आलंय हो, विष आलंय. आणि मग हे विष कोण पचवणार? सगळे नाट्यगीताचे चाहते इथून नाट्यगीत न म्हणता परत गेले तर परत बोलावणार नाही. जय शंकरा गंगाधरा.
विषप्राशुनी जगतासया दिधली सुधा। वाईट पचवायला कमी आले। सगळ्यांनी महादेवांना प्रार्थना केली की तुम्ही हे हलाहल विष पचवा। आणि काय हो, महादेवांनी ते विष प्राशन केलं, पण व्हायचा तोच परिणाम झाला। विष असो मानव घेवो देव घेवो अथवा दानव घेवो, विषाचा परिणाम व्हायचा तोच झाला। गडबड केलं नाही तरी चालेल, पण कीर्तनाला आणा, नाही तर पुढच्या काळात हे फार दुर्मिळ होत जाईल। विषाचं प्राशन केलं नाही आणि दाह व्हायला लागला, मग काय? सगळ्यांनी एक एक उपाय सुचवायला सुरुवात केली। कोरोना झाल्यानंतर नाही का हे काढे पिऊन बघा, ती औषधं घेऊन बघा, किती यादी आली त्याप्रमाणे। भगवंतांचा दाह शांत व्हावा यासाठी जरा शांत करा।